प्रस्तुत करता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। पापड सीजन आला घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। तीन दिवसात मान्सून अंदमानात धडकणार, तौके चक्रीवादळाचा मान्सूनवर काहीही परिणाम नाही, राज्यात मान्सून वेळेवर होणार दाखल। पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर, तौके चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती नुकसानीचा घेणार आढावा, पाहणीनंतर अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक। खासदार संभाजीराजे भोसले आज नाशिक दौऱ्यावर, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। भाजपची आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी बैठक, अशोक चव्हाणांचा भाजपला टोला, निकालावरील समितीच्या अहवालानंतरच पुढची रणनीती ठरवणार। रासायनिक खतांच्या किमती कमी करा, शरद पवारांचं केंद्रीय खत आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र, तर राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा। पुण्यात दोन दिवसानंतर आजपासून पुन्हा लसीकरण सुरू, ऑनलाईन नोंदणी असणाऱ्यांनाच दिला जाणार लसीकरण प्रवेश केंद्रात प्रवेश, पुणे महापालिकेची नियमावली। भारताच्या गरजेचा बळी देऊन परदेशात कधीच लस पाठवली नाही, सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण, परदेशातील ऑर्डर्स पूर्ण करण्याची गरजही केली अधोरेखित।